नमस्कार मित्रांनो, नेटबिटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अँड्रॉइड फोनमधील नोटिफिकेशन्स बंद कशा करायच्या. आपण विविध ॲप्स आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करत असतो आणि वेळोवेळी हे ॲप्स आपल्याला काही माहिती पुरवत असतात, नोटिफिकेशन पुरवत असतात. कधी कॉल आला तर त्याची माहिती येते, किंवा ईमेल्सची माहिती येते, किंवा मेसेजेस येतात, किंवा मग समजा तुमच्याकडे न्यूज अप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे तर त्याची एखादी नवीन न्यूज येते तर ती पॉपअप होते. अशा प्रकारच्या नोटिफिकेशन्स येतात. तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर व्हॉट्सॲपचे तर दिवसाला कित्येक नोटिफिकेशन आपल्याला मिळत असतात. तर असे हे नोटिफिकेशन काही वेळानंतर आपल्याला त्रास द्यायला लागतात, म्हणजेच खूप जास्त नोटिफिकेशन्स होतात आणि त्यामुळे आपला सतत वेळ मोबाईलवरचा नोटिफिकेशन्स पाहण्यात जातो. आता यापैकी काही नोटिफिकेशन्स महत्त्वाचे असतात, आपल्याला गरजेचे असतात, आणि काही आपल्याला फारसे आवश्यक नसतात. तर अशा प्रकारे आपल्याला आवश्यक नसलेले नोटिफिकेशन्स अँड्रॉइड फोनमध्ये बंद कसे करायचे ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या मोबाईल फोनच्या स्क्रीनवर घेऊन जातो. हे बघा, इथे मी फोन माझा चालू केलेला आहे परंतु अजून अनलॉक केलेला नाही आहे. इथे बघा, आपल्याला 3 नोटिफिकेशन दिसत आहेत, एक ईमेल आलेली आहे आणि 2 मनी कंट्रोलचे मेसेजेस आहेत. फोन लॉक असताना देखील जे मेसेजेस येतात त्यांना नोटिफिकेशन पिकिंग असं म्हणतात. सध्या ही टर्म फक्त लक्षात ठेवा, आपण पुढे बघणार आहोत नोटिफिकेशन पिकिंग म्हणजे काय. आता मी माझा फोन अनलॉक करतो. हे पहा, माझा फोन इथे अनलॉक झालेला आहे आणि आता जर आपण बघितलं तर आपल्याला नोटिफिकेशन जे आलेल्या त्या इथे डिटेलमध्ये दिसत आहेत. एक मेल आलेली आहे आणि मनी कंट्रोलचे 3 मेसेजेस आलेले आहेत. तर हे नोटिफिकेशन, समजा ईमेलची नोटिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, ती मला ठेवायची आहे, आणि या नोटिफिकेशन्स मनी कंट्रोलच्या मला नको आहेत. तर त्यासाठी मी कोणत्याही एका नोटिफिकेशनवर टच करून ठेवेन थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला ते ॲप कोणतं आहे आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशनचा हा छोटासा हे जे आय बटन आहे ते इन्फॉर्मेशनचं छोटं बटन दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करूया. आणि बघा, आता आपण त्या ॲपच्या नोटिफिकेशनमध्ये आलेलो आहोत. इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसतात, त्यापैकी सगळ्यात पहिला जो आहे ब्लॉक ऑल, म्हणजेच जर मी हा सिलेक्ट केला तर आता बाकीचे पर्याय जातील आणि या मनी कंट्रोल ॲपच्या सर्व नोटिफिकेशन्स गायब होतील. हे बघा, इथून स्क्रीनवरून वरतून त्या ऑलरेडी गेलेल्या देखील आहेत. दुसरा ऑप्शन आहे ट्रीट ॲज प्रायोरिटी. ट्रीट ॲज प्रायोरिटी म्हणजे ह्या ॲपचे नोटिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचे आहेत असं आपण फोनला सांगायचं. किंवा अलाव पिकिंग, म्हणजेच आपण मगाशी जेव्हा बघितलं पिकिंग, फोन लॉक असताना देखील मेसेज दिसतो किंवा फोन लॉक असताना देखील नोटिफिकेशन दिसतं, त्याला म्हणतात पिकिंग. केवळ आपण पिकिंग देखील बंद करू शकतो, परंतु काही ॲप जे महत्त्वाचे नसतात त्यांना कम्प्लीट ब्लॉक करणंच चांगलं आहे, म्हणून मी त्यांचे नोटिफिकेशन ब्लॉक करतो. अशा प्रकारे इथे ब्लॉक सिलेक्ट करूया आणि त्यानंतर पुन्हा होमपेजवर जाऊया. आता बघा, इथे आपलं नोटिफिकेशन फक्त एकच दिसत आहे जे ईमेल होतं आणि बाकी नोटिफिकेशन्स आता निघून गेलेले आहेत. या प्रकारे तुम्ही जर अननेसेसरी ॲप्सचे नोटिफिकेशन बंद केला तर तुमचा नक्कीच खूप वेळ वाचेल दिवसभराचा, जो आता नोटिफिकेशन वाचण्यामध्ये वाया जात आहे. तेव्हा ही सेटिंग जरूर वापरा आणि आपला अमूल्य वेळ वाचवा. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.